हे देखील तितकंच महत्वाचं आहे एक फलंदाज बाद झाला विकी आक्रमण करायचं होतं त्याला विकीला परंतु तो माघारी परतला गोलंदाजीसाठी होतोय मनोज मनोज वरती आता खूप मोठी जबाबदारी आहे या संपूर्णपणे सूत्र आता मनोजच्या हातात आहेत मागच्या दिशेने फटका खेसायचा होता परंतु गती कमी केली मनोजने आणि पहिल्याच चेंडूवरती बाद केलंय ते अतुलला दुसरा धक्का चौदा या धावसंख्येवर आणि त्याच दबावामध्ये या धाबा डिफेंड करण्याचा कारनामा ते करू शकतात विशाल त्यासाठी प्रयत्न करतोय मनोजने पहिल्या चेंडूवरती बाद केला अतुलला धीम्या गतीचा चेंडू टाकला तो मनोजने हुशारीचं क्रिकेट अगदी आपण पाहिलं मागच्या दिशेने स्टंपच्या मागच्या दिशेने खेळायचं असेल तर गोलंदाजाच्या गती फार महत्वाची असते बॅट चिकडा आणखी एक विकेट यस आणखी एक विकेट घेतले ती मात्र मनोजने दुसरा फलंदाज बाद केलाय या ओव्हरमध्ये मनोजने दोन धक्के दिलेत दाव चौदा विकेट गेल्यात आत्ता तीन पहिल्या ओवरमध्ये जरूर गोलंदाजाने चुका केल्या एक चांगला चेंडू टाकला होता विकेच्या विरोधात तर बाकीचे सर्व चेंडू अगदी आपण पाहिले की फलंदाजासाठी अगदी साधे सोपे होते पावर प्लेच्या षटकामध्ये कदाचित ते पावर प्लेचं षटक नसतं त्या त्याही धावा वाचल्या गेल्या असत्या परंतु त्या पावर प्लेच्या षटकांमध्ये चुका केल्यानंतर चौदा धावा आल्यानंतर मनोज त्या चुकांचं परिमार्जन करताना दिसतो आणि ते गरजेचं देखील होतं ऑन हॅट्रिक असेल मनोज सलग दोन विकेट त्यानं घेतलेत विकेट हॅट्रिकचा हा चेंडू आहे मनोजसाठी समोर असेल विघ्नेश इथे फटका विकेट हॅट्रिक संपादित केले पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये न विकेट हॅट्रिक संपादित केले आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आगासन चषकातील पहिली विकेट हॅट्रिक संपादित केले ते दातिवली संघाच्या मनोज या गोलंदाजाने अधोरेखित करण्यासारखे की जेव्हा उसरघर एंड कडून गोलंदाजी होते तेव्हा गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती अशी प्राप्त आहे कारण जेव्हा देखील गोलंदाजी केली दोन षटक त्यांनी टाकली तीन आणि आता गोलंदाजी करतोय मनोज दातिवली टीम कडून आणि त्यांनी पहिल्याच ओव्हर टाकत असताना विकेट हॅट्रिक संपादित केले दावा येत्या चौदा विकेट गेल्या चार हा वेगवान चेंडू होता मिड विकेटला फिल्डर जज करतोय चौथ्या चौथा विकेट घेतलाय सलग चार विकेट मनोजने घेतले काय गोलंदाजी करतो आहे दातिवली संघाचा मनोज दरम्यान सन्माननीय भगवानजी मुंडे साहेबांचं सा आगमन होतंय मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं सहर्ष स्वागत भगवानजी मुंडे साहेब सलग चार विकेट घेण्याचा कारनामा केलाय तो या स्पर्धेमध्ये मनोजने काय गोलंदाजी करतोय स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल ओम साई क्रिकेट संघ आगासंचषक दोन हजार बावीस आधारस्तंभ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी पाटील त्याचबरोबर आमदार कल्याण ग्रामीणचे राजूदादा पाटील यांचा बॅनर फ्लेक्स चार विकेट घेतल्यात मनोजने अर्ध अर्धा, अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोचलाय तो सापा टीमचा चौदा धावा पहिल्या षटकातच होत्या नेल्सन नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिलाय खेळ पाहतोय माझे साथीदार येत आहेत सात सोडून तंबूच्या दिशेने रवाना होत आहेत चार विकेट घेतल्या चार चेंडूंमध्ये काही गोलंदाजी करतोय मनोज गरजेची होती टार्गेट पंचेचाळीसचा असताना भन्नाट गोलंदाजी मनोज कडून इथे क्लीन बोल्ड सलग पाच विकेट सलग पाच विकेट मनोज कडून दातिवली संघाचा मनोज आज रेकॉर्ड प्रस्थापित करतोय अगासन चषकामध्ये हा षटकार सलग चार चौकारांचं अगदी आपण गुगलला जरी टाकलं तर बरेचसं विश्लेषण येईल परंतु सलग सहा विकेट घेणं फार क्वचित फार क्वचित पाहायला मिळतं आणि ते क्वचित असणारं काम आता करताना दिसतोय तो मात्र मनोज सर्वांच्या नजर आहेत मनोज वरती मनोज मात्रे जनमान दातिवली संघाचा हा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर चौदा पंचेचाळीसचा टार्गेट थोडा दबाव होता कर्णधार विशालने त्याच्यावरती जबाबदारी ठेवली आणि ती जबाबदारी आता स्वीकारताना सलग पाच विकेट त्याने घेतल्यात आता सर्वांच्या नजर आहेत सहा विकेट तो घेईल का हा तर एक विश्व विक्रम होऊन जाईल आता कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट अगासन चषक स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान ओम साई क्रिकेट संघ अगासन आयोजित अगासन चषकामध्ये सलग सहा चेंडूंमध्ये सहा विकेट घेईल का मनोज मात्रे जन्मान दातवली संघाचा हा गोलंदाज हा विश्व विक्रम करेल का सर्वांच्या नजरा आहेत सर्वात महत्वाचा चेंडू एक विश्व विक्रमाचा इतिहास या ठिकाणी रचला जाईल का याकडे सगळ्यांच्या नजरा मनोज पाच चेंडूत पाच विकेट घेतल्या सहाव्या विकेटसाठी हलक्या आताना चेंडू ड्राईव्ह केलाय फाईव विकेट प्लस मेडन ओवर एकदा जोरदार टाळ्या साडी फाईव्ह तर कम्प्लीट केलाय परंतु मेडन ओवर देखील त्याने टाकले हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये मनोज मात्रेने प्रस्थापित केलाय पहिल्या ओव्हरमध्ये होत्या चौदा दुसऱ्या ओव्हरमध्ये आला त्याने पाच विकेट घेतल्या कंबरड बोर्डला ते टीम टीमचं आता समीकरण पाहा अठरा चेंडू एकतीस ची गरज आहे